कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. रुक्मिणी रामचंद्र औंदे ह्या वांगे गावातील एक वयोवृद्ध महिला होत्या आणि त्यांचं काल आजाराने निधन झालं. परंतु या गावामध्ये दोन गटामध्ये जमिनीचा वाद असल्यामुळे, म्हणजे दफनभूमीचा वाद असल्यामुळे या ठिकाणी त्यांचं जे प्रेत होतं ते साधारणतः 26 तास स्मशानभूमीमध्ये होतं, काही वेळ रस्त्यावरती देखील होतं. त्यामध्ये प्रशासन देखील त्या ठिकाणी उपस्थित होतं, तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, DYSP असतील, पोलीस असतील, सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि हा जो वाद आहे तो वाद मागच्या अनेक वर्षांपासून चिघळतो आहे आणि त्याची परिणिती म्हणून कालचा जो प्रकार झाला, म्हणजे साधारणतः 26-27 तास एखादं प्रेत, म्हणजे त्या प्रेताची तशी नैसर्गिक विल्हेवाट किंवा नैसर्गिक अंत्यविधी होणं गरजेचं असताना ते झालं नाही, तर हा नेमका प्रकार कशामुळे घडला आणि नेमकं हा वाद काय आहे हे आपण दोन्ही बाजूकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ज्या मयत झाल्या रुक्मिणी रामचंद्र औंदे यांच्या घरच्यांशी किंवा यांच्या नातेवाईकांचं नेमकं म्हणणं काय हे आपण अगोदर जाणून घेऊयात. हा नेमका जागेचा नक्की वाद काय आहे? काय झाले, वांगी गावामध्ये लिंगायत समाजाची वाणी, तेली, माळी, जंगम, शेटे असे सगळ्यांची मिळून, तेली सर्व समाजाची मिळून गट नंबर 1599 12 गुंठ वंश परंपरागत आमची मशीद दफनभूमी आहे. 7-12 तशी नोंद आहे. गेली अनेक वंश परंपरेनं आम्ही तिथं दफन करत आहे, परंतु गेल्या 1-7 महिन्यापूर्वीपासून तिथल्या ज्या जमिनीचे मशानभूमीचे शेजारी लगतचे जे हिस्सेदार आहेत यांनी तिथं दफन करण्याला विरोध करण्याला सुरुवात केलेली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडं आम्ही तक्रारी अर्ज केला होता आणि जिल्हाधिकारी सांगली यांनी त्यांच्या प्रशासन लेवलवर जमीन मशानभूमीसाठी अधिग्रहण करण्याची प्रोसिजन चालू आहे. प्रोसिजर ही प्रोसिजर चालू असताना सदरच लगतच्या हिस्सेदारांनी जिल्हा सांगली न्यायालयामध्ये याच्या संदर्भात त्यांनी स्वतःहून दावा दाखल केलेला आहे. सदर दावा हा न्यायप्रविष्ट आहे, अजून तो निकाल झालेला नाही. परंतु सदर जागेमध्ये आम्ही वंशपरंपरेने दपत करत असल्याने न्यायालयाने तिथे त्यांच्या मागणीनुसार इथं दफन करू नये असा काही आदेश दिलेला नाही. परंतु आम्ही वाद होऊ नये म्हणून कडेगावचे नायब तहसीलदार यांच्या तहसील कार्यालयामध्ये काल आमच्या गावच्याच वाणी समाजामधील रुक्मिणी औंदे या महिलेचं वृद्धापकाळानं निधन झालं होतं आणि तो वाद होऊ नये म्हणून आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये त्यांची डेड बॉडी घेऊन गेलो होतो. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार शैलजा पाटील, त्याचबरोबर प्रांताधिकारी गणेश मरकट यांनी इथं समक्ष येऊन आम्हाला तुमच्या नेहमीप्रमाणे जे तुम्ही ज्या ठिकाणी दफन करता तिथं संरक्षणात दफन करू असं सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बॉडी नेली होती. परंतु प्रशासनानं कागदपत्रही बघून
आणि शेजारील सहशेजारांचा विरोध बघून सदरचा निर्णय हा वंश परंपरेप्रमाणे दफन करण्यास परवानगी न देता त्या ठिकाणी विरोध करून सदर महिलेचं दफन हे त्यांच्याच स्वतःच्या जागेमध्ये राहत्या घराच्या समोर करण्याची वेळ आणली. आज वांगीगावामध्ये वैकुंठ गमन योजना राबवली जाते आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, परंतु याच गावामध्ये वंश परंपरागत स्मशानभूमीमध्ये दफन करण्यासाठी प्रशासनानं आणि गाव प्रशासन आणि त्याचबरोबर तालुकाचे प्रांताधिकारी आणि महसूल प्रशासन यांनी वंश परंपरागत स्मशानभूमीत विरोध केल्यामुळे हा प्रकार करण्याची वेळ आलेली आहे या लिंगाय समाजावर. तर भविष्यामध्ये प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन याचा हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. काल 26 जानेवारी रोजी आमच्या आजी रुक्मिणी आवंदे यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर वांगीमध्ये आमची असणारी वंशपरंपरागत दफनभूमी आहे, या दफनभूमीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश होता की वंशपरंपरागत दफनभूमीचा भूसंपादनाचा प्रस्तावासंदर्भात, तो जो माझ्या हातामध्ये, या आदेशान्वये तिथं दफन करण्याची आम्हाला परवानगी आहे. परंतु आम्ही या आदेशान्वये दफन करण्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी प्रशासनाकडे भूमिका त्यांची जाणून घेण्यासाठी आम्ही गेलो. त्या ठिकाणी आम्ही प्रांत कार्यालयामध्ये डेड बॉडी घेऊन गेलो. तर तिथं प्रांत साहेबांनी आणि तहसीलदार मॅडमनी सांगितलं की पाठीमागे ज्यावेळेस मोहनकुमार हरदरे यांचं निधन झालं त्यावेळेस 7 ते 8 महिन्यापूर्वी प्रशासनानं पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी ते मयत दफन करण्याची भूमिका बजावली. पण अलीकडच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये प्रशासनानं आम्हाला संरक्षणाची भूमिका हमी देण्याचं काम केलं, परंतु ही भूमिका पार पाडली नाही आणि लिंगायत समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं. कायदेशीर दृष्टिकोनातून कायद्याचा बडगा उभारून लिंगायत समाजावरती अन्याय करण्याची भूमिका या प्रशासनानं घेतली आणि मरणानंतर माणसाला त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठीचा जो नैसर्गिक हक्क असतो त्या हक्कापासून वंचित ठेवण्याची भूमिका घेऊन त्या कुटुंबावरती आणि पर्यायानं समाजावरती हा एक प्रकारचा अन्याय आणि एक प्रकारची हुकुमशाही लादण्याचा काम या प्रशासनानं केलेलं आहे. त्यामुळे या प्रशासनाचा आम्ही सर्व लिंगायत समाजाच्या वतीनं सर्वजण निषेध करतो. आणि प्रजासत्ताक दिन काल होता, बाबासाहेबांनी प्रजेचं राज्य, प्रजा ही सत्ता असणारी, प्रजेच्या सत्तेच्या माध्यमातून प्रजा ही सत्ताकारी असेल असं मांडलं होतं. पण आज समाजातल्या दुर्बल वंचित घटकांना खऱ्या अर्थानं सत्तेचे अधिकार आहेत का, हा प्रश्न आज या लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये घडलेल्या घटनेवरून लक्षात येतो आहे. त्यामुळं मला अजूनही प्रशासनाकडून अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रशासन लिंगायत समाजाला या बाबतीमध्ये योग्य न्याय दे. आता हा वाद मागच्या अनेक वर्षांपासून चालू आहे, मागच्या काही महिन्यांपूर्वी देखील झाला होता आणि पुन्हा एकदा कालपासून हा वाद पुन्हा तो झाला, जो दफनभूमीचा जो वाद आहे तो. पण इथून पुढे तुमची मागणी किंवा तुमची दिशा कशी असणार आहे? त्यांनी जो आमच्यासमोर जो प्रस्ताव ठेवलेला ग्रामपंचायत तथा आमच्या इथले स्थानिक प्रशासनानं की आमची वंशपरंपरागत असणारी दफनभूमी सोडून त्याच्या पुढच्या साईडला जी 1599 गटात त्यांची बांधीवची दलिताची स्मशानभूमी आहे, खरं बघायला गेलं तर ती दलिताची स्मशानभूमी ही होनमाने वस्तीवरती 2008 साली मंजूर झालेली होती, तितली स्मशानभूमी त्यांनी उचलून 1599 ह्या गटामध्ये ती बांधली आणि ह्या वादाला खरी त्यांनी सुरुवात केली. कारण पहिल्यापासून जर बघायला गेलं तर 1599 गटामध्ये 12 गुंट ही स्मशानपट जी होती ती फक्त आणि फक्त लिंगायत समाजाचीच होती, तिथं कोणतीही जळीताची स्मशानभूमी नव्हती. 2008 नंतर बांधलेली स्मशानभूमी बांधल्यानंतर हा पूर्ण वाद उफाळून आला. 2008 नंतर हा वाद सुरू झाला आणि पर्यायानं इथं प्रशासनाला परत नंतर आम्ही प्रशासनाच्या उंबरठी. मला असं वाटतं का की प्रशासनाने हलगर्जीपणा केला? 100% 100% जर त्यांनी जर पाठीमागच्या 7 महिन्यापूर्वी मोहनकुमार हरदरे यांचं निधन झालं त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस प्रांत कार्यालयामध्ये बॉडी ठेवली होती, ज्या पद्धतीने त्यांनी पोलीस प्रशासनाला इन्स्ट्रक्शन देऊन आम्हाला ती बॉडी आमच्या वंशपरंपरागत असलेल्या दफनभूमीवर दफन करण्यास त्यांनी सांगितलं, त्याच पद्धतीनं ह्या 7 महिन्याच्या कालामध्ये कमीत कमी आम्ही महिन्याला 3 वेळा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही हेल्पाट मारले, महिन्याला 3 वेळा अशा पद्धतीने 7 ते 21 वेळा आम्ही गेलो. 21 वेळा शासनानं आम्हाला फक्त आणि फक्त टोलवाटोलीची उत्तरं दिली. आम्हाला पहिल्यांदा सांगितलं भूसंपादन करावं लागतं आहे, त्यानंतर सांगितलं महसूल विभागाकडे गेले, महसूल विभागात होत नाही आहे. आता नंतर सांगण्यात आलं आम्हाला वाजेगुल हक्क कायद्याअंतर्गत तुम्हाला ते भूसंपादित करावं लागलं म्हणून. आणि आता आज समजतं आहे की पुन्हा आम्हाला भूसंपादित करावं लागतं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची अशी कुठली भूमिका या ठिकाणी शासनाकडून आम्हाला कळवली जात नाही की ज्याचा आम्ही पूर्ण असा विश्वास आम्हाला वाटेल की आम्हाला तीच जमीन मिळेल किंवा आमच्यावर आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला अजून सुद्धा वाटत नाही आहे. न्याय मिळेल असं वाटत नाही. वंशपरंपरागत असणाऱ्या आमच्या दफनभूमीमध्ये
आम्हाला दफन करू न दिल्यामुळे आमच्या घरासमोरच हे दफन करण्यात आलं आहे. इथून पुढं सरकारनं प्रशासनानं त्याचंही योग्य ही घेऊन इथून पुढच्या काळात लिंगायत समाजाला न्याय द्यावा. या ठिकाणी जे दुःखद घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रशासनाचे अतिशय गैरव्यवस्थापन दिसून आलं की आम्हाला एक आश्वासन दिलं की संरक्षणामध्ये आपलं प्रेत दफन केलं जाईल, परंतु इथं 26 तास प्रेताची अवहेलना झालेली आहे आणि सर्व कुटुंब आणि सर्व नातेवाईक त्या ठिकाणी रात्रभर त्या दुःखामध्ये तिथं बसलेले होते रस्त्यावरती थंडीमध्ये. आणि गावातील जे राजकारण आहे त्यामध्ये लोकशाही असे दिसत नाही, झुंडशाहीचा त्यांनी प्रकार केलेला आहे आणि प्रशासनाने त्यांना साथ दिलेली आहे. आणि त्यातून की त्यांनी आम्हाला स्वतंत्र 4 गुंठ्यामध्ये तुम्ही तुमची प्रेतपुरा असं साईन दिलं आहे, परंतु जी 200-300 वर्षापासून परंपरागत जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी प्रेत पुरण्यास आम्हाला त्यांनी सहकार्य प्रशासनात केलं नाही आणि त्यामुळे शेवटी आम्ही आमच्या घरामध्ये त्या प्रेताचं दफन केलेलं आहे. आणि इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करून आमचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यावेळेला आम्हाला प्रशासन साथ देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हा जो काही वाद सुरू आहे आणि त्याची जी दुसरी बाजू आहे किंवा त्या दफनभूमीच्या तिथे दफन करण्याला ज्यांचा विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ती जागा आमची आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकी तुमची बाजू काय आणि तुमचं त्या दफनभूमीला विरोध काय. त्या दफनभूमीला विरोध म्हणजे 1599 मध्ये 3 एकर जागा 3 एकर 12 गुंठ ॲक्च्युली 3 एकर 12 गुंठ क्षेत्र भरत नाही, तर क्षेत्र भरते 2 एकर. त्यातून आम्ही आमच्या समाजाकरता नावी असेल परत ना रामूस असेल धनगर असेल किंवा अन्य समाज आहे ह्या समाजाकरता आम्ही 12 गुंठ स्मशानभूमीला दिलेले ऑलरेडी तिथं नोंद आहे. तरीसुद्धा लिंगायत समाज तिथं आणून दफन करत होता दमदाटी करून. तिथं मोठी अशी ताल होती, फार पूर्वीपासून कुस्त्याचं तिथं मैदान भरत होतं, त्याच्या अगोदर बैलांच्या झुजा भरत होत्या, त्यानंतर परत ना बैलगाड्यांच्या म्हणजे जत्रा भरत होती, तिथं बैलगाड्या वगैरे सोडत होती. मग कुठं एखादा बैलमेला तिथं पुरायचा, शिळी मेली आमच्या धनगर समाजाची किंवा मेंढी मेली तिथं पुरायची, एखादा लहान मुल मेलं तिथं पुरायचं, आपल्या चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला एखादं सार्वजनिक मैत असलं म्हणजे बेवारस जरी मैत असेल ती सुद्धा आणून तिथं पुरत होती. ह्यांनी त्याचा आधार घेऊन तिथं आमचीच जागा आहे असं घर दाखवून आमच्यावर कब्जा करण्याचा आमच्यावर दमदाटी करण्याचा ह्यांनी प्रयत्न केला. आमच्या वाडवडिलांची जागा, आम्ही 11 जण हिस्सेदार, त्यात आमची ती क्षेत्र पूर्ण भरत नसल्यामुळं आम्ही थोडी थोडी जागा कमी करून ती वाटून घेतली. त्याच्यामध्ये ही म्हणे की आमची तिथं 12 गुंठ आहे, ह्यांचा 7-12 नाही, खाते उतारा नाही किंवा काही नाही, तरी पण हे आमच्यावर अन्याय करून ही करते म्हणून त्याला आम्ही विरोध केला. काय म्हणणं आहे तुमची पण त्या ठिकाणी जागा आहे असं तुमचं म्हणणं आहे? हा माझी पण जागा आहे, मी पण त्यातला एक सहिष्णूदार आहे. आम्ही त्यांना पाठीमागेपर्यंत असं चालतं त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथं काही करू नका कारण आम्हाला जागा एवढीच आहे विथ आणि फ्रंट आहे, तुम्हाला जर असं करायचं असलं तर आम्ही तुम्हाला कायदा सामाजिक तोडगा काढून पाठीमागं तुम्हाला जागा द्यायची व्यवस्था करू. ती पण आम्ही गावकरी, आम्ही पहिल्यांदा गावकरी आमच्या ह्याच्यातच आम्ही ऐकून ऐकलं नाही, गावकऱ्यांनी आम्हाला बोलवून घेतलं काल पाठीमागे तर झालं त्यावेळी आम्ही काय केलं भावनिक विषयामुळे आम्ही त्यांना दुखवलं नाही, ठीक आहे गावकऱ्यांचं ऐकून त्यांना दफन करा आम्ही ही करून दिलं, ही दफन करण्याशी दिलं, त्यांनी त्याच्या ग्राय धरून आमच्यावरतीच केस टाकली की बाबा हे तर आम्हाला दफन केलं ही आमचीच जागा आहे अशी आमच्यावर केस टाकली. मग ते आमची कोर्टात चालू असताना आता नंतर 6 महिन्यानंतर ही दुसरी घटना घडली, मग त्यावेळी आम्ही कट्ट विरोध केला. मग पुन्हा नंतर ते गावकऱ्यांच्या पण लक्षात आलं, गावकऱ्यांना आम्हाला बोलवून गेलं त्या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर, बाबा तुमचं काय आम्ही म्हणलं आता आम्ही काय करणार, माझं तुमचं आम्ही ऐकलं आता तुमचं आम्ही ऐकणार नाही काय असेल ते हिसं त्यांचा काही तर अजिबात सातबार नाही काय नाही कसलं आम्ही त्यांना काय करून देणार नाही. मग गावकऱ्यांनी पुन्हा काय केलं सगळ्या गावकरी मी सगळ्या ह्याच्यातली सगळ्या समाजातली कार्यक्षेत्र सगळी नेते तिथे होते, त्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची इच्छा काय
त्यांचा एक त्यांनी आम्हाला 5 गुंठ्याची मागणी केली, बाबा तुम्ही 5 गुंठे, मग आमच्या नावानं 5 गुंठे तुम्ही मागणी केली, पण त्यांनी मागणी केली आमची माग एक माशा मुंबई 12 गुंठे या शेजारी 5 गुंठ जमीन द्या असं ते म्हणले. आम्ही म्हणलं आम्ही 5 गुंठ देऊ शकत नाही, आम्ही लईत लईत 2 गुंठ देऊ शकतो. असं वांगीगावचे सरपंच डॉक्टर विजय होनमाने आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत. एवढा संवेदनशील प्रकार तुमच्या गावामध्ये घडला आणि सरपंच म्हणून तुम्ही कसं पाहता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा वारंवार पुढे येतोय, तर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी तुमची भूमिका काय आहे ग्रामपंचायतीच्या वतीने? हे पहा, कालचा जो प्रकार झाला आमच्या वांगी गावामध्ये, एक लिंगायत समाजाच्या महिलेच्या अंत्यसंस्काराला जी दिरंगाई झाली त्याबद्दल आम्हाला ती कधीही भूषणावं गोष्ट नाही. पूर्ण संपूर्ण गाव या सर्व गोष्टीचा निषेध करत आहे की कुठल्याही समाजाला असो त्याचा मूलभूत हक्क आहे की अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याला योग्य ठिकाणी दफन करणं हे त्याचा हक्क आहे, त्या पद्धती ते झालं पाहिजे. परंतु हा संवेदन विषय बऱ्याच वर्षापासून 7-8 वर्षापासून हा विषय सतत चर्चेला येतो. यांचा कोर्टात विषय आहे परंतु त्याच्यावर ठाम निर्णय होत नाही. जे 7 जागा मालक आहेत ते भूसंपादन करून देण्यास विरोध करतायत आणि ते लिंगायत समाज आम्हाला 30 जागा पाहिजे, अशा या 2 गोष्टी असल्यामुळे, टोकाचे मतभेद असल्यामुळे हा विषय फारसा मिटत नाही. याबद्दल आम्ही वांगीगावामध्ये ग्रामपंचायतीने ग्रामसभा, विशेष ग्रामसभा आयोजित करून या ग्रामसभेचा आम्ही ठराव घेतला की बाबानो हा वाद विषय आहे, तर ह्याला काहीतरी पर्याय म्हणून आम्ही त्याच गटातील पाठीमागची 1-4 गुंठ जमीन लिंगायत समाजाच्या दफनभूमीकरता कायमस्वरूपी देण्यात यावी असा ठराव केला. आणि कालसुद्धा आम्ही या चर्चेमध्ये हे सांगितलं की सर्व गावांनी हे कुठंतरी मिटलं पाहिजे, हा वाद नको आहे म्हणून लगेच मृत्यू झाल्यानंतर आम्ही तातडीची बैठक सर्व पक्षातील सर्व समाजातील गावातील नेते मंडळी घेतली आणि सर्वांमध्ये असं सांगितलं की बाबा आत्ताचा जो वाद विषय तुमचा कोर्ट निकाल झाल्यानंतर ज्याच्या बाजून लागेल तो लागू दे, आत्ता आपल्याला ती 4 गुंठे जागा आहे त्यामध्ये दफन करा, आणि जर तुमचा नाही लागला तरी सुद्धा हे 4 गुंठे जागा आम्ही ग्रामपंचायत पूर्णपणे स्वखर्चानं ती तुमच्या नावावर करून त्याला कंपाऊंड घालून रस्ता करून देण्याची व्यवस्था ग्रामपंचायत करते. परंतु ही गोष्ट मान्य न झाल्यामुळे हा बराच वाद चिघळत राहिला आणि शेवटी प्रशासनाला हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला. वांगी गावातील हा जो वाद होता किंवा हा जो वाद सुरू आहे, ह्या वादातील जे दोन्ही पक्षकार बाजू आहेत त्यांच्या आपण भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला ही विनंती आहे की ह्या वादावरती, म्हणजे अत्यंत ज्वलंत असा हा विषय, ह्या विषयावरती लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या घरास्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा,